नमस्कार, मी अश्विनी वैभव राऊत. मी एक वर्किंग वुमन आहे. मी एका फार्मा कंपनीमध्ये रेग्युलेटरी डिपार्टमेंटमध्ये काम करते. माझ्या घरात आम्ही चौघं जण राहतो. मी, माझे सासूबाई, माझे मिस्टर आणि माझा मुलगा. स्वयंपाक तर मी याआधी करत होतेच. निरनिराळे पदार्थही आधीही ट्राय करत होते. फरक फक्त इतकाच होता की तेव्हा ऑफिसला जायची गडबड, ट्रेन पकडायची धावपळ, ह्या सगळ्या तारेवरच्या कसरतीत जसं वेळेचं गणित जमेल तसं मी करत होते. अर्थात घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो या सगळ्यांमध्ये. माझ्या नवऱ्याची आणि मुलाची खवय्येगिरी, त्या दोघांचं मी केलेल्या पदार्थांचे समीक्षण आणि त्याचबरोबर सासूबाईंनी वेळोवेळी दिलेल्या टिप्स आणि त्यांनी केलेल्या मदतीचा खूप उपयोग होत होता. ह्या लॉकडाऊनमध्ये माझा प्रवासाचा वाचलेला वेळ मी माझी आवड जोपासणे सत्कारणी लावत आहे. माझ्या घरातल्यांवर मी निरनिराळ्या पदार्थांचे प्रयोग करतच होते. तितक्यातच मला माझ्या मैत्रिणीकडून कुकपॅड संदर्भात समजले आणि मी कुकपॅडचे सदस्य झाले. तिथे आपली रेसिपी स्टोअर होऊ शकते हे मला नव्यानेच समजले. कधी डोक्यातच आले नव्हते की आपल्या रेसिपीचे जे काही आपण नवीन प्रयोग करतो ते लिहून ठेवायला हवे. इनफॅक्ट कधी मी प्रयत्नही केला नाही. आता एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तिथे वेगवेगळ्या रेसिपीज मी सगळ्यांबरोबर शेअर करते. नवीन नवीन रेसिपीज मला बघायला मिळाल्या, मला शिकायलाही मिळाल्या. जेवढ्या जमतील तेवढ्या मी नक्की ट्राय करेन. थँक्स टू कुकपॅड आणि थँक्स टू अंकिता. नमस्कार, मी अंजली भाईक. नागपूर एस एस सी बोर्ड इथे मी 12वी प्रमुख आहे. माझ्या घरी मी आणि माझे मिस्टर दोघंच आहोत. मुलींची लग्न झाली आहेत आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना माहिती आहे की बरेच लोक घरी होते, पण काही काळ सोडला तर मला सुद्धा ऑफिसला जावं लागलं. थोडीफार वेळेमध्ये शिथिलता मिळाली मला. या वेळेच्या शिथिलतेचा आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी होते त्याचा फायदा मात्र मी पुरेपूर घेतला. लॉकडाऊनच्या काळामध्ये कामवाली मावशी नव्हती, तर कामवाली मावशी नसताना मला घरकामं आणि ऑफिस ही सर्कस पार पाडावी लागत होती. त्यामध्ये मला माझ्या मिस्टरांचा खूप मोठा आधार मिळाला. भाज्या चिरणं किंवा असे तत्सम कामं मला माझ्या मिस्टरांनी मला मदत करत होते. या काळामध्ये मी नवीन तंत्रज्ञानसुद्धा शिकले. कुकपॅडमध्ये आपली पाककृती वर्ल्ड वाईड जाते हे मला फार अप्रूप वाटलं. आपली लिंक तयार केलेली आणि पाककृती करतोय आपण, याचं फार आनंद होत होता मला. त्यामुळे अधिक जोमाने मी कुकपॅडशी जोडले गेले आणि त्यामध्ये मी नवीन तंत्रज्ञान, व्हॉइस टायपिंग, नवीन पारंपरिक इतर प्रांतातल्या पारंपरिक रेसिपीसुद्धा मी शिकले. शिवाय मी काटकसरसुद्धा शिकले लॉकडाऊनच्या काळामध्ये. तर मी कुकपॅडच्या टीमला, माझ्या सर्व मैत्रिणींना आणि विशेष अंकिता मॅडमला खूप खूप धन्यवाद देते. त्यामुळेच माझ्यामधला आत्मविश्वास वाढला आहे. धन्यवाद.